नमस्कार, दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कुर्तीला कॉलर कशी लावायची, कॉलर कशी बनवायची आणि ती कशी जोडायची, गळ्याला जोडायची हे दाखवणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही हे बंद गळ्याचं माप टाकलेलं आहे, 32 छातीचं माप आहे आणि ते माप आम्ही फक्त कमरेपर्यंतच घेतलेलं आहे. याच्या पुढच्या मापाचे व्हिडिओ तुम्ही याच्या अगोदर आम्ही दाखवलेले आहेत. तेव्हा आता आपण या कुर्तीचा पहिल्यांदा गळा आखून घेणार आहे. गळा आखून घेतल्यानंतर त्या गळ्याची रुंदी किती घ्यायची हे तुम्हाला सांगणार आहे. प्रथम तुम्हाला आम्ही या कुर्तीचा शोल्डरचं माप, मुंडा घेऱ्याचं माप सांगणार आहे. इथे पहा, आम्ही शोल्डर 14 इंच शोल्डर आहे, तर शोल्डरचा निम्मा म्हणजे इथे कपड्याला घडी आहे, सर्वप्रथम घडी आहे. या घडीवरती कुर्तीचं माप कमरेपर्यंत आखून घेतलेलं आहे. शोल्डरचं माप येथे 14 आहे, 14 निम्मा 7 होतं आणि त्याच्यामध्ये 5 इंच मिळून इथे शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर मुंडा खोली ही आपल्याला 7 पावणे 7 पर्यंत 32 छातीला पुरते तितकी आपण घेतलेली आहे. छातीची रेषा आखून घेतली, शोल्डरची रेषा देखील आपण आखून घेतलेली आहे. 32 पुढे आपण मुंडा खोली 7.5 7.5 इथपर्यंत घेतो, म्हणजेच आपण मुंडा घेर मोजून त्याप्रमाणे माप कमी जास्त करतो. त्याप्रमाणे आपण येथे 32 छातीले 7 मुंडा खोली घेतलेली आहे. रेषा आखून घेतल्यानंतर येथे छातीचं माप घेतलेलं आहे. छातीचा 1/4 भाग अधिक 1 इंच घेतलेला आहे. छातीचा 1/4 भाग अधिक 1 इंच घेतलेले मार्किंग केलेले आहे. येथे कमरेचा 1/4 भाग अधिक 1 इंच घेतलेला आहे. येथे मार्किंग करून कंबर आणि छातीची रेषा जोडून घेतलेली आहे आणि त्याच्या बाहेर 1 इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे. आता आपण येथे शोल्डरचं माप पाहणार आहोत. शोल्डरचं माप आपण शोल्डरच्या 1/2 इंच घेऊन ती रेषा सरळ छाती रेषेला येथे जोडलेली आहे, म्हणजे येथे देखील आपण शोल्डरचंच माप घेतलेलं आहे. सरळ रेषा जोडल्यानंतर आपण 1/2 इंच तिरपे घेऊन बॅक मुंड्याचा आकार दिलेला आहे. येथे 1/2 इंच याप्रमाणे तिरपं घेऊन येथे बॅक मुंड्याचा आकार दिलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण 1/2 इंच हे झालं, आपण बॅक मुंड्याचा आकार दिलेला आहे. आता फ्रंट मुंड्यासाठी आपण शोल्डरच्या रेषेपासून 1/2 इंच आत आलेलो आहे, 1/2 इंच आत आलेलो आहे आणि अशी तिरपी रेषा पहा येथे आपण शोल्डरजवळ जोडलेली आहे, शोल्डरला जोडलेली आहे आणि 1 इंच तिरपं घेऊन फ्रंट मुंड्याचा आकार याप्रमाणे दिलेला आहे. फ्रंट मुंड्याचा आकार याप्रमाणे दिलेला आहे. आता आपणाला गळ्याचं माप टाकायचं आहे. 32 छातीला आपण 2.5 इंच गळा रुंदी घेऊ शकतो. 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. आवडीप्रमाणे जर कोणाला 2.5 इंच गळा रुंदी पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, किंवा 3 इंच गळा रुंदी पाहिजे असेल तरी तुम्ही घेऊ शकता, कारण ही कॉलरसाठी आपल्याला 3 इंचापर्यंत गळा रुंदी ठीक आहे. याप्रमाणे ही गळा रुंदी योग्य आहे, तर आपण येथे 2.5 इंच गळा रुंदी घेणार आहोत. येथे 2.5 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण जेथे शोल्डरचं माप टाकलं होतं तेथून 1/2 इंच खाली घेऊन मार्किंग केलेलं आहे. येथे आपण शोल्डर उतार देणार आहोत, येथे आपण शोल्डर उतार देणार आहोत. गळा रुंदीपासून शोल्डर उतारापर्यंत याप्रमाणे आपण तिरपी रेषा आखून घेतलेली आहे, याप्रमाणे आपण तिरपी रेषा आखून घेतलेली आहे. आता आपण येथे जे दुहेरी कापड घेतलेले आहे याच्यामध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही निघणार आहेत. घडीवरती फ्रंट आणि बॅक दोन्ही निघणार आहेत. आता आपण कॉलर लावणार आहोत. कॉलरसाठी आपल्याला गळा खोली येथे 1/10 भाग घ्यायचा आहे, म्हणजे फ्रंटवरती कॉलर आपण घेणार आहोत. तर कॉलरला गळा खोली आपण जास्तीत जास्त 1/10 भाग घेतो. येथे 32 चा 10 भाग 3/4 येतो. येथे 3/4 इंच मार्किंग केलेलं आहे, येथे 3/4 इंच मार्किंग केलेलं आहे आणि आता आपण याप्रमाणे फ्रंटवरती याप्रमाणे गळ्याचा आकार दिलेला आहे. येथे आपण याप्रमाणे कॉलरला गळ्याचा आकार दिल्यानंतर बॅकला आपल्याला गळा घेता येणार नाही आहे, कारण बॅकला आपण कॉलर लावणार आहे.
फ्रंटचा आकार दिल्यानंतर आता आपण हा भाग कापून घेणार आहोत, हा भाग कापून घेणार आहोत. मार्किंग केल्याप्रमाणे आपण बाहेरच्या मार्किंगने फ्रंट आणि बॅक दोन्ही एकत्र आहेत, ते दोन्ही एकत्र फ्रंट आणि बॅक आपण कापून घेणार आहे. याप्रमाणे आपण फ्रंट आणि बॅक कापून घेतलेलं आहे. पहा, याच्यापासून आपण कापड वेगळं केलं, नंतर हा बॅक वेगळा केलेला आहे आणि आता आपण हा फ्रंट याप्रमाणे ठेवलेला आहे. याप्रमाणे आपण फ्रंट ठेवलेला आहे. आता फ्रंटचा आपण गळा कापून घेणार आहे आणि गळा कापण्याच्या अगोदर आपण इथे 7.5 इंच गळा खोली घेऊन इथे आपण गोल आकाराचा दुसरा गळा आपण घेणार आहोत. याप्रमाणे आपण गोल आकाराचा दुसरा गळा घेणार आहोत. कॉलरचा गळा आपण जिथून आपल्याला कॉलर लावायची तेथे आपण याप्रमाणे गळा कापून घेणार आहे. याप्रमाणे आपण जेथे कॉलर लागणार आहे तिथे गळा कापून घेतलेला आहे आणि हा जो गळा आहे गोल हा आपण आता कापणार आणि फिनिश करून घेणार आहोत. कापून घेणार आणि फिनिश करून घेणार आहोत. याप्रमाणे आपण हा गळा देखील कापून घेतलेला आहे. आता आपण फ्रंटची मुंडा खोली कापून घेणार आहोत. याप्रमाणे आपण आता हा फ्रंटचा गळा हा गळा याप्रमाणे कापून घेतलेला आहे. प्रथम आपण आता आपण कापून घेतल्यानंतर हा कापलेला गळा आपण क्रॉस पट्टीने फिनिश करून घेणार आहे. क्रॉस पट्टीने किंवा कॅनव्हासच्या साहाय्याने आपण फिनिश करून घेणार आहे. तुम्ही हा गळा क्रॉस पट्टी किंवा कॅनव्हासच्या मदतीने फिनिश करू शकता. आपण क्रॉस पट्टीने फिनिश करणार आहोत, त्याच्यासाठी आपण प्रथम क्रॉस पट्टी काढणार आहोत. दीड इंच रुंदीची आपण याप्रमाणे क्रॉस पट्टी काढणार आहोत. इथे पहा, आपण क्रॉस पट्टी 1.5 इंच रुंदीची कापणार आहे. ही क्रॉस पट्टी आपण गळ्याला पुरेल इतकीच घेणार आहोत. ही क्रॉस पट्टी आपण गळ्याला पुरेल याप्रमाणे घेणार आहोत. इथे दाखविल्याप्रमाणे आपण क्रॉसपट्टी लावून घेतली. क्रॉसपट्टी लावून घेतल्यानंतर क्रॉसपट्टीने आपण गळा फिनिश करून घेतला. गळा फिनिश करून घेतल्यानंतर याला चांगल्या पद्धतीने इस्त्री मारून घेतली.
त्यामुळे गळा हा फ्लॅट बसलेला आहे. आता आपण बॅकला शोल्डर जोडून घेणार आहे. त्याच्या अगोदर आपण बॅकवरती जितकी आपण गळा रुंदी फ्रंटला घेतली होती 2.5 इंच म्हणजेच या मापाची शोल्डर पट्टीच्या मापाची त्या मापाने आपण बरोबर गळा रुंदी घ्यायची आहे. हे पहा इथे मार्किंग करायची आहे आणि 1/2 इंच बॅकचा गळा कापून घ्यायचा आहे. 1/2 इंच बॅकचा गळा कापून घ्यायचा आहे. ते 1/2 इंच मार्किंग केलेलं आहे. याप्रमाणे आपण 1/2 इंच बॅकचा गळा कापून घेणार आहे. याप्रमाणे गळा कापून घेतल्यानंतर इथे मिडलला नॉच मारलेला आहे आणि आता आपण शोल्डर जोडणार आहोत. बॅक आणि फ्रंट एकत्र ठेवून शोल्डर जोडणार आहोत. हा शोल्डर आहे. शोल्डर याप्रमाणे ठेवणार आपण आणि शोल्डर जोडून घेणार आहे. शोल्डरचं मार्जिन हे नेहमी 1/2 इंचापेक्षा थोडं जास्त असावं म्हणजेच 3 पॉईंटपर्यंत असावं. याप्रमाणे आपण शोल्डर जोडून घेणार आहे. इथे आपण शोल्डर जोडून घेतलेलं आहे. याप्रमाणे आपण शोल्डर जोडून घेतल्यानंतर आता आपण गळा मोजून घेणार आहे. त्याच्यासाठी बॅक फ्रंट आपण घडीवर ठेवणार आहे. त्याच्यासाठी आपण बॅक फ्रंट घडीवर ठेवणार आहे. याप्रमाणे फ्रंटचा आणि बॅकचा मिळून गळा मोजणार आहे. हा गळा पहा किती आहे. या पॉईंटपासून आपण याप्रमाणे गळा मोजून घेणार आहे. इथे 15 इंच आपला म्हणजे 7.5 इंच आपलं 7.5 इंच आपल्याला बरोबर माप आलेलं आहे. 7.5 च्या दुप्पट 15 इंच गळ्याचं माप आहे. त्याप्रमाणे आपण आता कॅनव्हास पेपरने स्टँड कॉलर कापून घेणार आहे. आता आपण जो गळा मोजून घेतला त्या मापाने पेपर कॅनव्हासवर स्टँड कॉलर आखून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण एक सरळ रेष आखून घेतली. हां, एक सरळ रेष आखून घेतली. इथे घडी आहे पहा. जशी आपल्या गळ्याला घडी होती बॅकला त्याप्रमाणेच पेपर कॅनव्हासला देखील घडी. इथे एक छोटासा तुकडा घेतलेला आहे पेपर कॅनव्हासचा. तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं इथे सरळ रेष आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण 7.5 इंच गळा मोजला होता म्हणजेच 15 इंच आपल्याला कॉलर काढायची. तर घडीवरती आपण 7.5 इंच घेतले, मार्किंग करून घेतली आणि सरळ रेष आखून घेतली. याप्रमाणे सरळ रेष आखून घेतल्यानंतर आपण येथे जी रुंदी आहे कॉलरला शेप देण्यासाठी ती 1.5 इंच घेणार आहे. 1.5 इंच घेणार आहे आणि येथे छातीचा 10वा भाग घेणार आहे. 3.5 ते 3.5 इंच आपण इथे घेऊ शकतो आणि त्याला याप्रमाणे आपण आकार देणार आहोत. इथे दाखविल्याप्रमाणे आपण आकार देणार आहोत. हा पुसट आकार दिलेला आहे. त्याला मी तुम्हाला डार्क करून दाखवतो. याप्रमाणे आपण कॉलरचा आकार दिल्यानंतर याप्रमाणे तिरपी रेषा तयार झालेली आहे. म्हणजे कर्व आकाराची गोलाकार रेषा तयार झालेली आहे. या रेषेला आपण स्टँड कॉलरची रुंदी घेणार आहोत 1 इंच. स्टँड कॉलरची रुंदी 1 इंच घेणार आहोत. याप्रमाणे 1-1 इंच आपण स्टँड कॉलरची रुंदी आखून घेणार आहे. याप्रमाणे 1-1 इंच आखून घेतल्यानंतर येथे या रेषेपासून 1/2 ते 1/2 इंच तिरपं घ्यायचं आहे. 1/2 ते 1/2 इंच तिरपं घ्यायचं आहे. आणि आता आपण ही कॉलर या आकाराप्रमाणे कापून घेणार आहोत. ही कॉलर या आकाराप्रमाणे कापून घेणार आहोत. याप्रमाणे आखून घेतल्यानंतर आपण मार्किंगवरती कापून घेणार आहे. मार्किंगमध्ये जर थोडं आपलं कमी जास्त झालेलं असलं तरी आपण कात्रीने कापताना त्याचा शेप व्यवस्थित करायचा आहे. कात्रीने कापताना कॉलरचा शेप व्यवस्थित कापून घ्यायचा आहे.
याप्रमाणे आपण 15 इंच गळ्याची कॉलर कापून घेतलेली आहे, 15 इंच गळ्याची स्टँड कॉलर कापून घेतलेली आहे। याप्रमाणे ही कॉलर कापून घेतल्यानंतर आपण ही कॉलर एका वेगळ्या कपड्यावरती म्हणजे या रंगाच्या कपड्यावरती चिटकवून घेणार आहे, इस्त्रीने चिटकवून घेणार आहे। आपण कापलेली पेपर कॅनव्हासची स्टँड कॉलरची पट्टी ही एका कपड्यावरती याप्रमाणे चिटकवून घेतलेली आहे आणि त्या कॅनव्हासच्या बाहेर आपण 1/2 इंच मार्जिन ठेवून ही पट्टी चिटकवून घेतलेली आहे आणि दुसरी पट्टी आपण त्याच मापाची कपड्याची पट्टी आपण कापून घेतलेली आहे। याप्रमाणे कापून घेतल्यानंतर आता आपण ही खालची जी बाजू आहे ती इस्त्रीने प्रेस करून घेणार आहे। ही गळ्याला जोडणारा जो भाग आहे तो याप्रमाणे इस्त्रीने फोल्ड करून घेणार आहे। याप्रमाणे आपण गळ्याला जोडणारा जो भाग आहे तो एक भाग फोल्ड करून घेतलेला आहे। आता आपण ही कॉलर मशीनवर तयार करणार आहोत। याप्रमाणे आपण या कापडी पट्टीवरती कॅनव्हासची पट्टी ठेवलेली आहे। आता आपण बरोबर कॅनव्हासच्या कडेला म्हणजे कॅनव्हासच्या खाली कपड्यावरती ही एक बाजू, ही दुसरी बाजू आणि ही तिसरी बाजू, तीनही बाजू आपण शिवून घेणार आहोत। पहा येथे आणि जिथे आपण कापड फोल्ड केलेलं आहे त्याच्या खाली 1/2 इंच आपल्याला कापड शिल्लक ठेवायचं आहे। आता शिलाईच्या बाहेर 1/2 इंच मार्जिन ठेवून आपण कॉलर कापून घेणार आहे। 1/2 इंच मार्जिन ठेवून आपण शिल्लक कापड कापून घेणार आहोत। या कामाने संपूर्ण तीनही बाजूने मारलेले शिलाईच्या बाहेर आपण 1/2 इंच कापड ठेवून कापून घेतलेले आहे। इथे हा भाग राऊंडर आहे म्हणजे गोलाकार आहे, तिथे आपण नॉचेस मारून घेणार आहे। राऊंड भागाला नॉचेस मारून घेणार आहे। याप्रमाणे नॉचेस मारून घेतल्यानंतर आता आपण याप्रमाणे कॉलर आणि कापड एकत्र धरून उलटवून घेणार आहे, उलटवून घेणार आहे। येथे उलटवून घेणार आहे आणि उलटवून घेतल्यानंतर आपण याला इस्त्री मारून घेणार आहोत, प्रेस करून घेणार आहोत। हे पहा याप्रमाणे आपण कॉलर उलटवून घेतलेली आहे। आता आपण याला प्रेस करून घेणार आहोत, कॉलरला आपण प्रेस करून घेणार आहोत। आपण कॉलरला प्रेस करून घेतलेले आहे। आता या घडीच्या खाली आपण 1/2 इंच कापड शिल्लक ठेवणार आहोत आणि त्याच्या बाहेरचं कापड कापून घेणार आहोत। 1/2 इंच कापड शिल्लक ठेवणार आहोत। पाव इंचापेक्षा जास्त कापड आपल्याला ठेवायचं नाही, जितकं कापड आपण शिवण्यासाठी वापरणार तेवढंच कापड ठेवलेलं आहे पाव। आणि याचा मध्य काढून घेणार आहे, याचा मध्य काढून घेणार आहे। याप्रमाणे आपण मध्य काढून घेतलेलं आहे। आपण इथं बॅकला सुद्धा मध्य काढला होता, इथे मार्किंग केलेलं आहे। आपल्याला ही कॉलर लावताना आतल्या बाजूने लावायची आहे,
आपल्याला ही कॉलर स्टँड कॉलर लावताना आतून लावायची आहे, म्हणजेच आपण इथून सुरुवात करणार आहोत लावायला. याप्रमाणे आपण स्टँड कॉलर शिवून घेणार आहोत. याप्रमाणे आपण ही कॉलरची एक बाजू लावून घेतलेली आहे. आता आपण याप्रमाणे फोल्ड करून या बाजूने टीप शिलाई मारणार आहोत. याप्रमाणे आपण याला इस्त्री मारून घेणार आहोत आणि मग तुम्हाला कॉलर कशी बसली ती दाखवणार आहोत. याप्रमाणे आपण कुर्तीला स्टँड कॉलर कशी लावायची ती पाहिलेली आहे. ही पहा, याप्रमाणे आपली स्टँड कॉलर तयार झालेली आहे. याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलरचा दोरा वापरलेला आहे, तो तुम्हाला व्यवस्थित दिसावा म्हणून वेगळ्या रंगाचं कापड कॉलरला लावलेलं आहे. तुम्हाला कॉलर कशी लावली, कशी शिवली आणि कॉलर कशी बसती ते व्यवस्थित दिसण्याकरता कॉन्ट्रास्ट कलर घेतलेला आहे. ही कॉलर शिवताना तुम्हाला दाखवली त्यावेळेस पहा, पूर्ण राऊंड याप्रमाणे कॉलर बसलेली आहे. कुठेही याला एकसुद्धा सुरकुती आलेली नाही, झोळ आलेला नाही. इस्त्री मारून घेतल्यानंतर परफेक्ट ही कॉलर आपली तयार झालेली आहे. याप्रमाणे आपण स्टँड कॉलर लावून घेतल्यानंतर तुमची कुर्तीला स्टँड कॉलर कशी लावायची हे पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. याप्रमाणे आपली स्टँड कॉलर शिवून झाल्यानंतर याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास ड्रेसची, ब्लाऊजची, गाऊनची, फ्रॉकबद्दल, वेस्टर्न टॉपबद्दल किंवा इतर अनेक आपले जे प्रकार आहेत त्याच्यामधली तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असली तर तुम्हाला या पुस्तकामध्ये त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. या प्रकारची सर्व पुस्तके आपल्या इथे भारतामध्ये कोठेही मिळू शकतात. ही पुस्तकं 8 भाषेमध्ये तयार केलेली आहे आणि टेलरिंग कामाबद्दल, शिवणाबद्दल किंवा फॅशन डिझायनिंगबद्दलची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये, भरपूर माहिती या पुस्तकांमध्ये दिलेली आहे. तेव्हा याची जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर या पुस्तकामध्ये तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून भारतामध्ये कोठेही ही पुस्तके मागवू शकता.